गाडगे बाबा स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2017-18 अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी चौंधाणे, आव्हाटी, मुंगसे या ग्रामपंचायतींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2017-18 अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा बागलाण तालुका पंचायत समिती सभागृहात मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाण पंचायत समितीच्या सभापती विमलबाई सोनवणे होत्या. यावेळी तालुक्यातील चौंधाणे गाव ग्रामपंचायतीस तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून मुंगसे गाव ग्रामपंचायतीस द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आव्हाटी गाव ग्रामपंचायतीस तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्हा व तालुक्यातील ग्रामपंचायतींची पाहणी करण्यात आली होती. यात गावातील आरोग्य शैक्षणिक सुविधा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गावांतर्गत रस्ते, गावातील शैक्षणिक व्यवस्था, गावातील वृक्ष संवर्धन, तीर्थक्षेत्र वाचनालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा ह्या बाबींची तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीने पाहणी करून तालुकास्तरीय विजेता गावाची व ग्रामपंचायतीची घोषणा केली होती. यातील बागलाण तालुक्यातील चौंधाणे व मुंगसे ग्रामपंचायतीस प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त केला होता. पुरस्कार वितरण अंतर्गत तालुक्यात प्रथम आलेल्या चौंधाणे ग्रामपंचायतीस 1,00,000 रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय मुंगसे ग्रामपंचायतीस 50,000 रुपये व सन्मान चिन्ह, तर तृतीय पुरस्कारांतर्गत आव्हाटी ग्रामपंचायतीस प्राप्त झाला पुरस्कार 25,000 रुपये व सन्मान चिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप होते. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानमध्ये बागलाण तालुक्यातील 3 गावे चौंधाणे, मुंगसे आणि आव्हाटी, तर ह्या 3 गावांना पहिले 3 क्रमांक मिळालेले आहे. त्यांच्या सरपंच, ग्रामसेवक सर्वांचं मी अभिनंदन करतो. ते ग्रामस्थांनी जे मोलाचं सहकार्य करत त्यांच्यामध्येच आपण आज इथं येऊ शकलो आहे. आणि यासोबतच मी आपल्यापर्यंत तालुक्याला आवाहन करतो की त्यांनी देखील अशा वेळी काम करून आपलं नावानुसार तालुक्यात नाही तर पूर्ण देशात करावं, यासाठी मी त्यांना आवाहन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाल मी शुभेच्छा देतो. पुरस्कार वितरण बागलाण पंचायत समितीच्या सभापती विमलताई सोनवणे व गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास चौंधाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ लीलावती मोरे, उपसरपंच रवींद्र मोरे, मुंगसे ग्रामपंचायतीच्या सरपंच चाफाबाई सोनवणे, उपसरपंच मोहिनी निकम, आव्हाटी ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम भांबरे, उपसरपंच गोकुळ भांबरे, पंचायत समितीच्या उपसभापती शीतलताई कोर, सदस्य कान्हू आहिरे, अतुल अहिरे, वसंतराव पवार, माणिक अहिरे, पंडित अहिरे, संजय झोपळे, रामदास सूर्यवंशी, वैशाली महाजन, जिजाबाई सोनवणे, ज्योती आहिरे, मीनाबाई सोनवणे, कल्पना सावंत, केदूबाई सोनवणे, स्वच्छ भारत कक्षाचे वैभव पाटील, कैलास सैंदाने, विस्तार अधिकारी आर एच खैरणार, व्हीपी जाधव, ग्रामसेवक एन सी वाघ, पंकज पवार, जयश्री पवार आदींसह ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी मला एक सांगू इच्छितो की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवित असताना सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा बऱ्याचशा अडचणींना तोंड द्यावं लागतं, परंतु हे काम करत असताना आपल्याला लोकांवर विश्वास टाकावा लागतो आणि लोकांवर विश्वास टाकला 3-4 वेळा त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं, सांगावं लागतं आणि काही दिवसांनी आपोआप प्रत्येकाची मानसिकता तयार होत असते. आणि ह्या ग्राम स्वच्छता अभियान राबवताना आम्ही साधारणतः 3-5 वर्षापासून प्रयत्न करीत होतो आणि प्रयत्न करत असताना आम्ही पहिल्यांदा गावामध्ये झाडं लावली आणि ह्या चौंधाणे गावामध्ये तुम्ही जर आला तर खूप असं सुंदर असं हरित असं चौंधाणं तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक घरासमोर सुंदर असं झाड आहे, ते विविध प्रकारची झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली आहेत आणि ही झाडं जगवली ती माझ्या गावातील लोकांनी आणि ते खरं म्हणजे श्रेय जे आहे ते गावाच्या लोकांचं आहे. दुसरी गोष्ट सांगायची झाली म्हणजे ते हागणदारी मुक्त गाव, कारण सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो हागणदारी मुक्त गाव झालं पाहिजे आणि NBA सर्व्हेनुसार प्रत्येक लाभार्थ्याला लाभ देऊन आणि ज्यांच्याकडे शौचालय नाही अशांचं शौचालय बनवून आम्ही त्या सर्वांना तो लाभ दिला आणि चौंधाणे गाव कुठंतरी स्वच्छ असं दिसायला लागलं. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, प्लास्टिक मुक्ती असेल, अंगणवाड्यांचा विकास असेल, लहान मुलांना शौचालयाची व्यवस्था असेल, शाळेला शौचालयाची व्यवस्था, अशा बऱ्याचशा ज्या त्रुटी होत्या हे आम्हाला BDO साहेब देवरे साहेबांनी मार्गदर्शन केलं,
सहाय्यक गट विकास अधिकारी देशमुख साहेबांनी मार्गदर्शन केलं, आमचे मित्र वैभव पाटील यांनी मार्गदर्शन केलं, प्रेरणा साय विस्तार अधिकारी असे बरेचसे अधिकाऱ्यांनी, आमचे सभापती महोदय यांनी सुद्धा योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनामुळे, सर्वांच्या सपोर्टमुळे आम्ही ह्या पुरस्कारापर्यंत पोहोचलो. आणि असा पुरस्कार इतर गावांनाही मिळावा, आणि हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा कुणा सरपंच किंवा यांचा नाही, हा तर संपूर्ण गावाच्या लोकांचा हा पुरस्कार आहे. आणि हा एक गावाला प्रेरणा देणारा असा हा पुरस्कार आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा आपलं चौंदाणे गाव आणि इतर गावांनाही मी सांगतो की नाशिक जिल्हा आणि विभागापर्यंत नव्हे तर महाराष्ट्रापर्यंत आपण पुरस्कार मिळवण्यासाठी कटिबद्ध राहूया, चांगलं काम करूया. गावामध्ये हेवे दावे भरपूर असतात, परंतु हेवे दावे होत असताना, विरोध असताना, विरोधाला सामोरं जायची ताकद तुम्ही ठेवा. जेव्हा तुम्ही विरोधाला सामोरं जाल तेव्हा तुम्ही परिपक्व होत असतात, आणि त्याच्यातून आपण काहीतरी शिकत असतो, आणि आपल्याला ती ऊर्जा मिळत असते, आणि या ऊर्जेपासून आपण चांगलं काहीतरी निर्माण करू शकतो असं आपण सर्वांनी निर्माण करावं. आणि मी तुम्हाला या सभागृहासमोर सांगतो की पुढील 3 ते 4 वर्षामध्ये आमचं चौंदाणे गाव वेगळ्या प्रकारचं काहीतरी दिसेल असा नक्कीच विश्वास तुम्हाला देतो. कारण आमचं गाव अतिशय सुंदर आहे, आमच्या गावातील लोक खूप सोज्वळ आणि चांगले आहेत, आणि माझ्या चौंदाणे गावाचा चांगल्या प्रकारे 3 ते 4 वर्षामध्ये जबरदस्त असा चांगला विकास होईल. महाराष्ट्रात आपल्या चौंदाणे गावाचं नाव घेतलं जाईल असा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा होईलच एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.